हॅलो एवरीवन आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत बेसिक प्रिन्सिपल ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे एम एच टी ई टी ट्वेंटी ट्वेंटी टूमध्ये आलेले क्वेश्चन्स ट्वेंटी टूमध्ये जो काही सीईटी टी पेपर झाला होता त्यामध्ये जे क्वेश्चन्स होते त्याबद्दल आपण डिस्कशन करूया ओके सो स्टार्टिंग विथ फर्स्ट क्वेश्चन हाऊ मेनी पाय इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन नॅफालिन नॅफ्तालिन म्हणजे बघा काय कंपाऊंड असतो तर अशा दोन रिंग असतात एकमेकांना कनेक्ट झालेल्या इथे वन टू थ्री फोर आणि फाईव्ह असे टोटल पाच पाय बॉन्ड बनलेले असतात सिन्स टोटल फाईव्ह पाय बॉन्ड पाय बॉन्ड आहेत तर टोटल इलेक्ट्रॉन्स किती बनणार आहेत तर पाचशे डबल दहा एक बॉन्ड म्हटलं वन बॉन्ड मीन्स वी हॅव टू इलेक्ट्रॉन्स सो पाच बॉन्ड दहा इलेक्ट्रॉन नेक्स्ट विच फ्री रॅडिकल इज स्टेबल बघा रॅडिकलला जी काही स्टेबिलिटी येते ना तर ती स्टेबिल येते स्टेबिलिटी आपल्याला मिळणार आहे बिकॉज ऑफ शिफ्टिंग इथे हायपर कन्ज्युकेशन वर्क होतं असं आपण कन्सिडर करू शकतो की कार्बन आहे कार्बनवरती फ्री रॅडिकल आहे त्याच्या बाजूला कनेक्टेड कार्बन जो आहे धिस कार्बन कॅन ॲक्सेप्ट धिस फ्री रॅडिकल हा जो बाजूचा कार्बन आहे तो हा कार्बन फ्री रॅडिकल जो आहे त्याला ॲक्सेप्ट करू शकतो आणि जर हे शिफ्टिंग झालं तर इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन वाढलं इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूशन वाढलं चार्ज कमी होतो इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूशन वाढलं तर काय होतं चार्ज कमी होतं स्टेबिलिटी वाढते मग आता लिस्ट स्टेबल कधी असणार जेव्हा डिस्ट्रीब्युशन मिनिमम आहे तर यू कॅन सी मिनिमम डिस्ट्रीब्युशन हे इथे असेल कारण इथे काय सी एच थ्री तीन हायड्रोजन आहे देर कॅन नॉट बी एनी शिफ्टिंग करेक्ट सो ऑप्शन ए करेक्ट झाला नेक्स्ट आयडेंटिफाय मेटा डायरेक्टिंग ग्रुप मेटा डायरेक्टिंग ग्रुप काय असतात तर जे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप असतील ते झाले मेटा डायरेक्टिंग व्हिर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असेल तर तो काय असणार आहे तो असणार आहे ऑर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग मग आपल्याला सिंपली आयडेंटिफाय आहे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप तर बघा इथे सी एच थ्री इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे कशाने इंडक्टिव इफेक्टने ओ एच लोन पेअरने इलेक्ट्रॉन डोनेट करतो सो रेझोनन्सने डोनेटिंग आहे हा पण रेझोनन्सने डोनेटिंग बनून जाईल लोन पेअर आहे एसओ थ्री एच जर बघितला तर हा रेझोनन्सनेच इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप असणार आहे ठीक आहे सिन्स इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग आहे सो हा झाला मेटा डायरेक्टिंग ग्रुप नेक्स्ट ॲसिटाईल क्लोराईड कंपाऊंड कंपाऊंड ॲसिटाईल क्लोराईड आपल्याला सांगायचं आहे तर ते आहे सी एच थ्री सी डबल बॉन ओ आणि त्याला असतो एक सी एल विच इज ऑप्शन बी हा झाला ॲसिटाईल क्लोराईड पहिला जर ऑप्शन बघाल तर हा ऑप्शन आहे आपल्याकडे अनहायड्राईड हे माहीत असले पाहिजेत सगळ्यांना हा काय आहे अनायड्राईड आहे दिस इज युअर कार्बोक्झिलिक ऍसिड अँड धिस इज अमाइड ठीक आहे नेक्स्ट बघूया आपण नेक्स्ट कंपाऊंड नेक्स्ट क्वेश्चन हायपर कंज्युकेशन कोणत्या कंपाऊंडमध्ये ऑब्झर्व होणार नाहीये हे विचारलंय हायपर कंज्युकेशन ऑब्झर्व्ह होण्यासाठी कंडिशन काय असते तर डिस्ट्रीब्युशन असलं पाहिजे हायपर कंज्युकेशन मध्ये होतं काय तर जो सिग्मा बॉन्ड आहे ना सिग्मा बॉन्ड हा कम्प्लिटली शिफ्ट होतो कंप्लीट शिफ्टिंग होत ओके तर हे आता पॉसिबल बघा ए ऑप्शन मध्ये इथे सिग्मा बॉन्ड आहे बाजूचा हे जे पाय बॉन्ड आहे त्याच्याशी तो इंटरॅक्ट करेल हा वाला इथला हायड्रोजन पाय बॉन्डशी इंटरॅक्ट करेल हायपर कंजुगेशन होईल इथे पॉझिटिव्ह चार्ज आहे इथे सिग्मा बॉन्ड आहे हायपर कंजुगेशन होईल ठीक आहे लास्ट मध्ये पण बघाल तर इथे डबल बॉन्ड आहे बाजूला इथे सिग्मा बॉन्ड आहेत सगळ्यांकडे तर हायपर गंज्युकेशन होईल बट इथे जर बघाल तुम्ही तर ह्या डबल बॉन्डला कनेक्टेड सिंग सिग्मल सिंगल बॉन्ड कार्बन आहे का तर तो नाहीये तर इथे होणार नाही लक्षात कंडिशन बघा काय असणार तर कार्बनवरती एक तर चार्ज असेल कार्बनवरती डबल बॉन्ड असेल तर त्याला डायरेक्टली कनेक्टेड कार्बन ह्याला एक सिंगल बॉन्डेड हायड्रोजन असलं पाहिजे दिस इज द कंडिशन ह्या दोन कंडिशन मॅच होतील तर हायपर कंज्युकेशन होऊन जाईल नेक्स्ट मेटामेलिझमचं एक्झाम्पल सांगायचंय मेटामेलिझम मध्ये काय असतं तर डिस्ट्रीब्युशन ऑफ कार्बन जे असेल ते डिफर करणार आहे तर इथॉक्सी इथेन आणि मिथॉक्सी प्रोपेन आपण ऑब्झर्व्ह केलं तर इथॉक्सी म्हणजे दोन कार्बन ऑक्सिजन परत दोन कार्बन मिथॉक्सी एक कार्बन ऑक्सिजन आणि प्रोपेन म्हणजे तीन कार्बन सो डिस्ट्रीब्युशन वेगवेगळं आहे डिस्ट्रीब्युशन वेगवेगळं आहे म्हणजे इथे मेटामेरिझम असणार आहे ब्यू टू इन वन इनमध्ये जर बघाल तर बघा नंबर, चेन नंबर चेन चेंज झाला नंबर चेंज झाला म्हणजे ते झालं पोझिशन आयसोमेरिझम ठीक आहे डायमिथाईल इथर आणि इथाईल अल्कोहोल इथे फंक्शनल ग्रुपच चेंज होतोय म्हणून हे झालं फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम एन ब्युटेन आणि टू मिथाईल प्रोपेनमध्ये पेरेंट चेंज झालंय म्हणून हे झालं चेन आयसोमेरिझम ओके नेक्स्ट बघा इथर आयडेंटिफाय करायचं आहे आउट ऑफ फॉलोइंग कोणत्या केसमध्ये इथर असणार आहे तर इथरसाठी नेमिंगमध्ये काय असतं अल्कॉक्सी ही टर्म येऊन जाते आणि अल्कॉक्सी अल्कॉक्सी ही टर्म आपल्याला ला, मीथ, ला, इथे लास्ट ऑप्शनमध्ये दिसेल मिथ ऑक्सी मिथेन म्हणजे हा झाला सी एच थ्री ओ सी एच थ्री विच इज एक्झाम्पल ऑफ इथर ऑल जर बघितला ऑल म्हणजे काय तर अल्कोहोल इथे पण ऑल आहे इथे पण ऑल आहे म्हणजे ह्या तिन्ही केसमध्ये काय असणार आहे तर इथे असणार आहे अल्कोहोल नेक्स्ट बघूया आपण आयडेंटिफाय द कंपाऊंड दॅट डज नॉट करेक्टली मॅच द कॉमन नेम कोणता कंपाऊंड आहे की ज्याला कॉमन नेम मॅच होत नाहीये तर बघू शकता हा जो असा कंपाऊंड आहे ओ एच त्याच्या रिस्पेक्ट मध्ये जो अल्फा कार्बन आहे त्याला ओ एच आणि टोटल तीन कार्बन तर ते होतं आपल्यासाठी लॅक्टिक ऍसिड का स्ट्रक्चर ठीक आहे ओ एच त्याचा अल्फा कार्बन आणि त्याला एच OH, तर हे झालं लॅक्टिक ऍसिड बेन्झिनला एन एच टू अटॅच आहे तर ते झालं ऍनिलिन करेक्ट आहे ओके इथे जर बघाल तर हा जो आहे हा आहे आयसोब्युटेन काय आहे तो आयसोब्युटेन पण दिलं काय आहे एनब्युटेन एन ब्यूटेन म्हणजे काय असतं तर एन ब्यूटेन म्हणजे चार कार्बन सिरीजमध्ये इथे चार कार्बन सिरीजमध्ये आहेत का नाही आहेत सो हा आयसो बनतो सो हे झालं रॉंग म्हणजेच करेक्ट ऑप्शन ठीक आहे आणि लास्टवर हा फॉर्मॅलिएल करेक्ट आहे अल्डिहाइड ग्रुप आहे सिंगल कार्बन आहे तर तो झाला फॉर्म नेक्स्ट नॉन बेन्झॉईड ॲडोमॅटिक कंपाऊंड आयडेंटिफाय करायचं नॉन बेन्झॉईड ॲडोमॅटिक कंपाऊंड बेन्झॉइड ॲडोमॅटिक कंपाऊंड म्हणजे काय की ही अशी रिंग असणार आहे ठीक आहे तर मध्ये आहे मध्ये आहे बेन्झिनमध्ये आहे आणि ट्रोपोनमध्ये नाही आहे ठीक आहे ओके बाकीच्या तीनमध्ये आहे म्हणजे ट्रोपोनमध्ये नाहीये आहे ह्या टर्म्समध्ये पण तुम्ही हे समजून घेऊ शकता ऑरेंज स्टोपोनचं स्ट्रक्चर जर तुम्हाला माहीत असेल तर व्हेरी व्हेरी गुड नेक्स्ट बघू आपण आयडेंटिफाय नेम ऑफ कंपाऊंड कंपाऊंडचं नाव फाईन करायचं आहे आपल्याला तर बघा बी आर आहे आणि मिथाईल ग्रुप अटॅच झाले आहेत आणि ओव्हरऑल चार कार्बन आहेत अल्फाबेटिकली जायचं आहे आपल्याला कारण दोन्हीकडून नंबरिंग सेमच होईल सो so, वन टू थ्री आणि करू मग तो झाला आपल्यासाठी वन ब्रोमो वन ब्रोमो अँड सॉरी वन ब्रोमो नाही तर टू ब्रोमो सेकंडला ब्रोमिन आहे आणि थर्डला मिथाईल आहे सर टू ब्रोमो थ्री मिथाईल आणि चार कार्बन म्हणून न्यूटेन विच इज ऑप्शन सी विच आर द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट कोणतं स्टेटमेंट करेक्ट नाहीये हे विचारलंय तर क्लोरिन इज सेट टू एक्झॅक्ट प्लस आय इफेक्ट इलेक्ट्रॉन रिमूव्ह करतो का इंडक्टिव्ह इफेक्ट नाही तर येस करेक्ट आहे का कारण इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी जी आहे क्लोरिनची इलेक्ट्रो ही कार्बन पेक्षा जास्त आहे ओके क्लोरीनची इलेक्ट्रॉन कार्बन पेक्षा जास्त का का आहे त्यामुळे तो काय करेल तर इलेक्ट्रॉन विड्रॉ करणार आहे काय करेल तर एज अ इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप म्हणून ऍक्ट करेल आणि इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप म्हणजे ते झाले मायनस आय इफेक्ट देणारे ठीक आहे सो हॅलोजन जे आहेत कोणताही हॅलोजन घ्या तुम्ही तर हॅलोजन आपल्याला काय देतात मायनस आय इफेक्ट देतात इथे त्यांनी मेन्शन केले प्लस आय त्यामुळे हे रॉंग स्टेटमेंट झालं पुढचे स्टेटमेंट नाही बघितलं तरी चालून जाईल बट तरी बघा रेझोनन्स स्ट्रक्चर तर ह्या स्ट्रक्चरने ह्या ऍडोने ड्रॉ केलं जातं ॲपसोलुटली करेक्ट कार्बोकेटायन कार्बॅनियन फ्री रॅडिकल आर रिॲक्शन इंटरमिजिएट करेक्ट आहे होमोनिटिक क्लिवेजमधून फ्री रॅडिकल बनतो हे सुद्धा करेक्ट आहे नेक्स्ट बघा विच ऑफ द फॉलोइंग इज अगेन नॉट करेक्ट स्टेटमेंट आणि क्वेश्चन सेमच आहे ऑप्शन एच करेक्ट बनेल लास्ट बघा आयडेंटिफाय द ग्रुप दॅट एक्झॅक्ट इलेक्ट्रॉन रेझोनन्स इफेक्ट इलेक्ट्रॉन विड्रॉइंग रेझोनन्स इफेक्ट असण्यासाठी कंडिशन काय असते बघा तर कंडिशन ही अशी असेल एक तर पाय सिग्मा प्लस ऑर पाय सिग्मा पाय आणि हा जो पाय बॉन्ड असेल ना तो जास्त इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉ आयटमकडे असणार आहे तर मग अशी कंडिशन आपल्याला ही सीओ एच मध्ये दिसते बघू शकता तुम्ही हा सिग्मा बॉन्ड इकडे जो बेन्झिन रिंग असेल त्याला पाय बॉन्ड असेल आणि मग इथे हा डबल बॉन्ड ओ आहे तर हा बॉन्ड आला परत आणि हा पायबॉन आहे ऑक्सिजन बरोबर म्हणून सीओ एच जो आहे तो बनतो इलेक्ट्रॉन ग्रुप जे इलेक्ट्रॉन डोनेटिंग असेल त्यांना कंडिशन काय असणार आहे तर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुपच्या केसमध्ये कंडिशन अशी असते की जो ग्रुप आहे आपल्याकडे त्या ग्रुपवरती लोन पेअर अवेलेबल असेल ऑर इज निगेटिव्ह चार्ज असणार आहे एक तर लोन पेअर आहे नाहीतर निगेटिव्ह चार्ज आहे जे की इथे तिन्ही केसमध्ये दिसतं म्हणून हे तिन्ही काय असतील इलेक्ट्रॉन डोनेटिंग आणि वाला झाला आपला इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ओके कमी क्वेश्चन होते कारण इलेवन स्टँडर्डचा लेसन आहे इलेवन स्टँडर्डचा लेसन म्हटलं की पर शिफ्ट आपल्याला त्याच्यामधून एक क्वेश्चन ऑन एन एवरेज दिसून येतो ठीक आहे सो दॅट्स इट फॉर धिस व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूया क्वेश्चन फ्रॉम एम एच टी ई टी ट्वेंटी ट्वेंटी वन